टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. तर इथं आपण पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये CTET July 2024 रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. आणि हा रिझल्ट आपण कशाप्रकारे पाहू शकता, तर याच्यामध्ये आपण सर्वात खाली यायचं आणि इथं आहे कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी. कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये CTET July 2024 रिझल्ट, तर आपल्याला डायरेक्टली याच्यामध्ये हे जे पोर्टल आहे हे ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळून जाणार आहे. तर याचे जे काही परिपत्रक आहे ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पब्लिक नोटीस आहे CTET July 2024 रिझल्ट. तर पब्लिक नोटीस डाउनलोड केलेले आहे. तर पब्लिक नोटीसमध्ये काय दिसत आहे, द रिझल्ट 19 एडिशन हे जे काही एक्झामचं एडिशन होतं, 19वं संस्करण होतं आणि 7 जुलै 2024 एक्झाम हेल्ड करण्यात आली होती. तर आज त्यांचा रिझल्ट लावण्यात आलेला आहे. तर जे काही रजिस्टर्ड कॅन्डिडेट होते ते होते 830,242 पेपर ऐकला आणि ॲपिअर झाले 6,78,707. त्यांनी एक्झाम दिली आणि याच्यामधले जे क्वालिफाईड झालेले आहेत पेपर फर्स्टमध्ये 1,27,159 आणि पेपर टूकरिता जे मुलं होते ते 16,99,823 बसलेले होते. रजिस्ट्रेशन त्यांनी केलं आणि प्रत्यक्षात परीक्षा दिली 14,07,332 विद्यार्थ्यांनी आणि त्यापैकी पास झाले 2,39,120. जवळपास पेपर 1 आणि पेपर 2 जे काही पर्सेंटेज आपल्याला 15-18% दरम्यान पाहायला मिळते. तर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू चेक देअर रिझल्ट बी लॉग इन वेबसाईट CTET अँड CBSE. आता जो काही रिझल्ट आहे तो कसा पाहावा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अगोदरतीच सांगितलेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्स असतील ते कॅटेगरीनुसार ते पास आहेत आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क्स असतील ते विद्यार्थी पास झालेले आहेत. तर जे विद्यार्थी पास झाले असतील त्यांना बेस्ट ऑफ लक, आणि ज्यांचा रिझल्ट हा 1 किंवा 2 मार्क्सने राहिलेला असेल अशांनासुद्धा शुभेच्छा. न खचून न जाता चांगल्या प्रकारे अभ्यास करून नेक्स्ट CTET होणार आहे डिसेंबरमध्ये आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचा नोटिफिकेशनसुद्धा निघणार आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि CTET पास व्हा. ही जे एक्झाम असते हे फक्त क्वालिफाईड एक्झाम असते, तर यामध्ये आपला मेरिट येईल असं काहीही नसते, परंतु बाउंड्री लाईनपर्यंत आपल्याला जे काही मार्क्स असतात ते घेणं अपेक्षित असते आणि पुढील एक्झाम आपल्याला व्यवस्थितरित्या देता येईल. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.